त्याची रिव्हिजन घेणार आहोत. युनिटचं नाव आहे आपल्या सर्व्हिस डिझाईन. सर्व्हिस डिझाईन म्हणजे ऍक्च्युअली म्हणजे काय असतं, तर सर्व्हिस म्हणजे काय असतं मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये पण आपण सांगितलं होतं की सर्व्हिस म्हणजे काय असतं. सर्व्हिस म्हणजे अशी गोष्ट असते जी कस्टमरच्या नीड फुलफिल करते. ओके, आणि आपण आता काय बघायचं, युनिटचं नाव काय असतं, सर्व्हिस डिझाईन. सर्व्हिस डिझाईन म्हणजे काय असतं, तर ऍक्च्युअली सर्व्हिस डिझाईन म्हणजे काय असतं, डिझाईन म्हणजे काय असतं की एक प्रकारचं प्लॅनिंग असतं किंवा एक प्रकारचं ड्रॉइंग असतं ज्याच्यामध्ये आपण जी प्रोसेस करणार आहोत किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतील, कंपोनंट्स असतील, प्रोसेस असतील आपली, समजा दुसरे कुठले मटेरियल असेल, कुठल्याही गोष्टी ज्या त्या डिझाईनमध्ये किंवा ड्रॉइंगमध्ये दाखवल्या जातात म्हणजे काय तुमचं. इन शॉर्ट, डिझाईन म्हणजे काय असतं की स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट असतं किंवा स्ट्रक्चर्ड ड्रॉइंग म्हणू शकतो आपण. ओके, किंवा स्ट्रक्चर्ड प्लॅन म्हणू शकतो. ओके, आता डिझाईनचे डेफिनेशन कशी सांगते आपल्याला, द आर्ट ऑफ मेकिंग प्लॅन्स ऑर ड्रॉइंग्स फॉर समथिंग. म्हणजे काय, तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण एखादा प्लॅन बनवतो, ड्रॉइंग करतोय, त्यालाच आपण डिझाईन म्हणू शकतो. ओके, तर सर्व्हिस डिझाईनचे सर्वात पहिलं फंडामेंटल्स काय काय. फंडामेंटल्स मध्ये काय येतं की ऍक्च्युली आपण काय असतो की सर्व्हिस स्ट्रॅटर्जी जेव्हा आपण फिक्स करतो त्याच्यानंतर आपल्याला सर्व्हिस डिझाईन करणं सोपं जातं. ओके, तर फंडामेंटल्स मध्ये आपण काय शिकू शकतो की ऍक्च्युअली आपण सर्व्हिस डिझाईन का करतो, त्याची मेन रिझन्स काय आहेत ते आपल्याला शिकायचं याच्यामध्ये. बघा, सर्वात पहिलं रिझन काय आहे, पहिलं रिझन बघा काय, इट मेक्स द कस्टमर रिअलाइज दॅट द ऑर्गनायझेशन विल प्रोव्हाइड कॉन्स्टंट सपोर्ट थ्रू न्यू अँड इनोव्हेटिव्ह आयडियाज इन दिअर बिझनेस. म्हणजे काय, कस्टमर थ्रू ऑर्गनायझेशन काय करते, आपला जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये नवीन नवीन आयडिया, नवीन नवीन इनोव्हेटिव्ह आयडियाज म्हणजे काय क्रिएट करते किंवा नवीन नवीन इनोव्हेटिव्ह आयडियाज इम्प्लिमेंट करते, जेणेकरून त्याचा सपोर्ट तुमच्या बिझनेसला होतो. ओके, दुसरं रिझन काय आहे की आपण डिझाईन काय करतो, दुसरं रिझन काय, द न्यू अँड इनोव्हेटिव्ह आयडियाज टू द बिझनेस इन्क्रीजेस ईगरनेस इन द सर्व्हिस प्रोव्हायडर अँड डिफरन्शिएट डेम फ्रॉम अदर्स. म्हणजे काय, इनोव्हेटिव्ह आणि ज्या नवीन नवीन आयडियाज आपण बिझनेसमध्ये इंट्रोड्यूस करतो ते काय करतात, आपला जो कस्टमर असतो किंवा जो सर्व्हिस प्रोव्हायडर असतो त्याची जी उत्सुकता असते ती वाढवतात. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, ऍपलचे एक्झाम्पल घ्या. ऍपल ज्यावेळेस एखादं नवीन प्रोडक्ट त्याचं जेव्हा लॉन्च करत असतो त्याच्यावर त्याच्या काय करतो, मार्केटिंग करतो, म्हणजे काय ऍडव्हर्टाइजमेंट करतो. मग त्याच्यामुळे काय होतं की बाबा जे कस्टमर आहेत ते कस्टमर काय करतात, उत्सुक होतात, त्यांच्यामध्ये इगरनेस वाढत जातो की बाबा आपल्याला ते डिझाईन बघून ऍक्च्युअली कसं जो ऍपलचा जो काय विषय आहे, तो ऍपलचं ब्रँडिंग आहे, ते कशा त्याच्या डिझाईनवरून ओळखलं जातं. तर ते डिझाईन बघून कस्टमरमध्ये काय असतं, उत्सुकता वाढत जाते किंवा आपल्याला हे जो प्रोडक्ट आहे आपल्याला परचेस करायचं आहे. ओके, थर्ड पॉईंट आपला, रिझल्ट इन ग्रेटर एम्प्लॉई अँड कस्टमर सॅटिस्फॅक्शन. डिझाईनचा मेन पर्पज काय आहे, तर बाबा तुमचे जे एम्प्लॉईज असतात त्यांची संख्या वाढवण्याचं काम करतं आणि कस्टमरला फुल्ली सॅटिस्फाय करण्याचं काम करतं जर बेटर डिझाईन असेल तुमच्या सर्व्हिसचं. तर परत इथं सांगतो, फंडामेंटल्समध्ये काय सांगितलं मी की ऍक्च्युअली सर्व्हिस डिझाईन करण्यामागची, सर्व्हिस डिझाईन करण्याचा हेतू काय असतो, त्या सर्व्हिस डिझाईन का केलं जातं. ज्यावेळेस एखादी बिझनेसमध्ये तुमच्या सर्व्हिस डिझाईन काय इम्पॉर्टंट आहे, काय इम्पॉर्टंट आहे, पहिलं रिझन आहे त्याच्यामध्ये की तो काय करतो, कॉन्स्टंट सपोर्ट प्रोव्हाइड करतो कस्टमरला आणि सर्व्हिस प्रोव्हायडरला कशा थ्रू, नवीन नवीन इनोव्हेटिव्ह आयडियाज म्हणून. सेकंड पॉईंट आहे की काय करतो, नवीन नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया तुम्ही इंट्रोड्यूस केला त्याच्यामुळे काय होतो, कस्टमरची उत्सुकता वाढवण्यासाठी काम होतं आणि तुमचं मार्केटिंग चांगलं होतं त्या प्रोडक्टचं. थर्ड काय, तुमचा जो एम्प्लॉईचा जो रिझल्ट असतो त्याच्यावर त्याचा इम्पॅक्ट पडतो आणि कस्टमरला फुल्ली सॅटिस्फाय करू शकता तुम्ही त्या गोष्टीमुळे, जर तुमचं डिझाईन बेटर असेल सर्व्हिसचं तर. ओके, तर आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे तो म्हणजे सर्व्हिस डिझाईनचे प्रिन्सिपल्स आहेत काय. आता काय काय कोणते कोणते प्रिन्सिपल्स आहेत ते बघा, सर्व्हिस डिझाईनचे प्रिन्सिपल्स काय काय आहेत बघा. सर्व्हिस मस्ट बी डिझाईन्ड बेस्ड ऑन कस्टमर नीड्स रॅदर दॅन द इंटरनल नीड्स ऑफ बिझनेस. पहिलं सर्व्हिस डिझाईनचं प्रिन्सिपल कोणतं आहे की सर्व्हिस ही मोस्टली कस्टमरच्या नीड्सवर म्हणजे बसलेली असली पाहिजे, किंवा कस्टमरच्या नीड्सवर तुम्ही सर्व्हिस डिझाईन केली पाहिजे. तर तुम्ही तुमचा जो बिझनेस आहे त्याच्या इंटरनल नीड्सवरून तुम्ही सर्व्हिस डिझाईन जर केला तर तुम्हाला त्याच्यामुळे लॉस होऊ शकतो. ओके, सर्व्हिस डिझाईन ही याचा जो बेस आहे तो फक्त कस्टमरच्या नीड्स असल्या पाहिजेत, नाही तर तुम्ही स्वतःच्या गरजा किंवा बिझनेसच्या इंटरनल ज्या नीड्स आहेत त्या फुलफिल करण्यासाठी तुम्ही सर्व्हिस डिझाईन करायची नसते, तर कस्टमरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही सर्व्हिस डिझाईन करायची असते. हे पहिलं प्रिन्सिपल आहे. दुसरं प्रिन्सिपल काय आहे, सर्व्हिस शुड बी डिझाईन टू डेव्हलप रिलायबल अँड इफिशियंट सिस्टम रॅदर दॅन कंपोनंट बाय कंपोनंट विच कॅन बी लीड टू पुअर ओव्हरऑल सर्व्हिस परफॉर्मन्स.
काय करतं, सर्व्हिस ही काय आहे ते डिझाईन कशासाठी केलं जातं, की तुमचं जे प्रोडक्ट आहे किंवा तुमची जी प्रोसेस आहे किंवा तुमचा जो बिझनेस आहे तो रिलायबल व्हायला पाहिजे कस्टमरसाठी, आणि त्याच्यामुळे त्याच्यापासून एक मोस्ट इफिशियंट सिस्टम बनली पाहिजे. ओके, जेणेकरून तुमचे जो परफॉर्मन्स आहे सर्व्हिसचा तो वाढेल. ओके, थर्ड पॉईंट काय सांगतो किंवा थर्ड सर्व्हिस डिझाईन प्रिन्सिपल काय आहे, तर द इनपुट रिक्वायर्ड फॉर डिझायनिंग ऑफ सर्व्हिसेस शुड ऑलवेज कम फ्रॉम द युजर्स ऑफ सर्व्हिस. ओके, जे तुम्ही इनपुट घेणार आहे, इट मीन्स तुम्हाला जेव्हा सर्व्हिस डिझाईन बनवायचं असेल त्यासाठी जे लागणारे इनपुट्स आहेत ते तुम्ही वेगळ्या वेगळ्या टाईपच्या कस्टमर्सवर सर्व्हे करून तुम्हाला ते मिळवायचं आहे, नाही की तुम्ही स्वतःहून स्वतःचं काहीतरी उगाच इम्प्लिमेंटेशन त्याच्यामध्ये लावायचं नसतं. ते जे इनपुट्स आहेत ते तुम्हाला कस्टमरकडून आलेले असले पाहिजेत. ओके, फोर्थ काय, सर्व्हिस मस्ट बी डिझाईन्ड अँड डिलिव्हर्ड इन अ पार्टिसिपेशन ऑफ ऑल रिलिव्हंट स्टेक होल्डर्स. ओके, सर्व्हिस मस्ट बी डिझाईन अँड डिलिव्हर्ड इन द प्रेझन्स ऑफ ऑल रिलिव्हंट स्टेक होल्डर्स. आता स्टेक होल्डर्स म्हणजे काय असं मी तुम्हाला सांगितलं, इथे त्याने बॅकग्राऊंडमध्ये किती बोथ इंटरनल आणि एक्सटर्नल स्टेक होल्डर्स. स्टेक होल्डर्स म्हणजे काय, जे कंपनीच्या भल्याचा विचार करणारे माणसं असतात त्यालाच आपण स्टेक होल्डर्स म्हणतो. म्हणजे काय, भल्याचा विचार करणारे असं पण बोलू शकत नाही. स्टेक होल्डर्स म्हणजे काय, जे एखाद्या बिझनेसमध्ये किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये आपला पैसा इन्व्हेस्ट करतात अशी माणसं, म्हणजे काय, त्या बिझनेसचा भल्याचा विचार करतात अशी माणसं म्हणजे स्टेक होल्डर्स असतात. ओके, ज्यावेळेस तुम्ही सर्व्हिस डिझाईन करता किंवा ती सर्व्हिस डिलिव्हर करता त्यावेळेस त्याचे जे तुमच्या कंपनीचा हिताचा विचार करणारे किंवा त्यांनी ज्यांनी त्यांच्यामध्ये स्वतःचा पैसा इन्व्हेस्ट केला अशी लोकांच्या प्रेझन्समध्ये, अशा लोकांच्या प्रेझन्समध्ये तुम्ही ती सर्व्हिस डिझाईन केलेली असली पाहिजे. ओके, फिफ्थ प्रिन्सिपल काय सांगतं बघा, वेन द सर्व्हिसेस आर इम्प्लिमेंटेड इन द लाईव्ह एन्व्हायरमेंट इट शुड कॉन्ट्रीब्युट टू द कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट ऑफ दोज सर्व्हिसेस. ओके, ज्यावेळेस तुम्ही सर्व्हिस एखादी लाईव्ह एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही टेस्ट करता त्यावेळेस ती सर्व्हिस आहे तिचं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे किंवा तिच्यामध्ये कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये तुम्हाला दिसली पाहिजे. ओके, हेच आहे सर्व्हिस डिझाईनचे पाच प्रिन्सिपल्स. परत एकदा सांगतो, सर्व्हिस डिझाईनचे पाच प्रिन्सिपल्स कोणते कोणते आहेत. पहिली आहे, तुमची सर्व्हिस ही कस्टमरच्या नीड्सवर तुमची डिझाईन केली पाहिजे. सेकंड आहे, तुम्ही जी सर्व्हिस डिझाईन करणार ती रिलायबल आणि इफिशियंट सिस्टम असली पाहिजे, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमच्या सर्व्हिसचा परफॉर्मन्स आहे तो वाढणार आहे. थर्ड थिंग आहे, तुम्ही जे इनपुट घेणार आहे ते फक्त कस्टमर्सकडून घेतलं पाहिजे, बाकी दुसऱ्या कोणाकडूनच मिळालेले इनपुट तुम्ही रेफर करायचे नाही आहेत. फोर्थ आहे, तुम्ही ज्यावेळेस सर्व्हिस डिझाईन कराल त्यावेळेस तिथे जे सगळे स्टेक होल्डर्स आहेत तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये ते तिथे प्रेझेंट असले पाहिजेत, त्यांच्या प्रेझन्समध्येच तुम्ही जी सर्व्हिसची डिझाईन करायची आहे. आणि फिफ्थ आहे, ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह एन्व्हायरमेंटमध्ये सर्व्हिस एखादं त्याच्यावर टेस्टिंग कराल त्यावेळेस त्याच्यामधली त्याच्यामध्ये कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट असली पाहिजे. हे तुमचे पाच प्रिन्सिपल्स आहेत. ओके, आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे वाय ऑर्गनायझेशन रिक्वायर्ड सर्व्हिस डिझाईन. ओके, आता सर्व्हिस ऑर्गनायझेशनमध्ये सर्व्हिस डिझाईन करण्याचं कारण काय ऍक्च्युअलमध्ये. ओके, तर आता काय असतं, तर तुम्हाला हे जे प्रिन्सिपल्स सांगितले हेच पाच प्रिन्सिपल्स त्याचे मेन रिझन आहेत, तर ऑर्गनायझेशनमध्ये सर्व्हिस डिझाईन करण्याचे मेन कारण आहे. हे जे पाच तुम्हाला प्रिन्सिपल सांगितले, की कस्टमर्सच्या ज्या नीड्स आहेत ते फुलफिल करणं, सेकंड आहे इफिशियंट सिस्टम किंवा सर्व्हिसचा परफॉर्मन्स वाढवणं, थर्ड आहे तुम्ही ज्यावेळेस इनपुट जे आहेत ते कस्टमर कडून घेणं, चौथी आहे स्टेक होल्डर्सने त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेणं, पाचवी आहे तुम्हाला कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट दाखवणं. तर पाचच्या पाच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात, आणि याच्यामुळे सर्व्हिस जी तुमची ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये सर्व्हिस डिझाईन करणं खूप गरजेचं आहे. ओके, याच्या पुढचा पॉईंट आपला बॅलन्स्ड डिझाईन. आता ह्याच्यामध्ये बॅलन्स डिझाईन कसं म्हणू शकतो. हॅलो, मायक्रोफोन तुमचा ऑफ करा, अनम्यूट ठेवा रे तुम्ही, म्यूट ठेवा, अनम्यूट करू नका. ओके, ठीक आहे, आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे बॅलन्स डिझाईन. आता बॅलन्स डिझाईन म्हणजे काय असतं, बॅलन्स डिझाईनमध्ये जे तीन एंटिटीज आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत, त्यांचं जर प्रॉपर बॅलन्सिंग असेल, ओके, त्या ज्या गोष्टी जर प्रॉपर असतील तुमच्या सिस्टममध्ये तर तुमचं जे डिझाईन असेल ते बॅलन्स डिझाईन म्हणू शकतो तिला. ओके, सर्वात पहिली गोष्ट त्याच्यामध्ये ती फंक्शनॅलिटी, तुमची जी प्रोसेसची फंक्शनॅलिटी आहे ती प्रॉपर असेल तर तुमचं डिझाईन पण प्रॉपर असणार. किंवा त्याच्यामध्ये आता फंक्शनॅलिटी याच्यामध्ये डिझाईनमध्ये फंक्शनॅलिटी काय असते. ओके, डिझाईनमध्ये आपण काय करतो, तर त्याचे फीचर्स असतील एखाद्या प्रोसेसचे,
ओके क्वालिटी असेल, त्याचा सिक्युरिटी पर्पज असेल, ओके असे वेगवेगळे जे ऑपरेशनल पर्पज आहेत ते आपण फंक्शनॅलिटी मध्ये दाखवतो. किंवा त्या डिझाईनच्या रिलेटेड जे ऑपरेशनल जे काय अस्पेक्ट्स आहेत ते आपण फंक्शनॅलिटी मध्ये दाखवतो. सेकंड आहे रिसोर्सेस. रिसोर्सेस मध्ये आपण काय करतो ते वेगवेगळे मटेरियल असेल, तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, पीपल असतील, तुमचं मॅन पॉवर असेल, कस्टमर्स असतील, तुमचं मनी असेल, तर ते रिसोर्सेस मध्ये असतं. ओके आणि शेड्यूल. शेड्यूल मध्ये काय असतं? शेड्यूल म्हणजे काय? एक टाइम फ्रेम असते ज्याच्यामध्ये तुमची सर्व्हिस आहे ती इम्प्लिमेंटेशन करणार. ओके तीन ज्या गोष्टी आहेत त्या तीन गोष्टींमुळे तुमचं जे डिझाईन आहे त्याला आपण बॅलन्स्ड डिझाईन असं म्हणू शकतो. त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे फंक्शनॅलिटी, सेकंड आहे ती म्हणजे रिसोर्सेस, थर्ड आहे ती म्हणजे शेड्यूल. ओके फंक्शनॅलिटी म्हणजे काय असतं? त्याच्यामध्ये फीचर्स असतात सिक्युरिटी पर्पजच्या रिलेटेड असतील, वेगवेगळे दुसरे फीचर्स असतील, क्वालिटी असेल किंवा जे ऑपरेशनल अस्पेक्ट म्हणतो ते असतात. रिसोर्सेसमध्ये काय असते? तुमची मॅनपॉवर असते, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, टेक्नॉलॉजी असेल, वेगवेगळे कस्टमर्स असतील किंवा मनीच्या रिलेटेड जर काय असेल तर ते रिसोर्सेसमध्ये येतं. शेड्यूलमध्ये काय असतं? एक टाइम फ्रेम असते जी रिक्वायर असते इम्प्लिमेंटेशन ऑफ एनी काइंड ऑफ डिझाईन. ओके ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअल डिझाईन इम्प्लिमेंट करतात त्यावेळेस तुम्हाला ती टाइम फ्रेम गरजेची असते, ते म्हणजे शेड्यूल. या तिघांचं जर प्रॉपर बॉन्डिंग असेल, ओके किंवा ह्या तिन्ही गोष्टी तुमच्या सिस्टममध्ये जर प्रॉपर असतील तर तुमचं जे सिस्टमचं डिझाईन होणार आहे ते पण प्रॉपर असेल. ओके समजलं बॅलन्स डिझाईन कसं आहे? तुम्हाला त्याच्यासाठी तुम्ही जर बुक रेफर केला तर तुम्हाला बुकमध्ये त्याच्यासाठी डायग्राम पण दिले बॅलन्स डिझाईनसाठी. ओके त्याच्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे सर्व्हिस लेवल मॅनेजमेंट. ओके आता सर्व्हिस लेवल मॅनेजमेंट, आता बघा मी तुम्हाला इम्पॉर्टंट जेवढे जेवढे पॉईंट आहेत तेवढेच फक्त पॉईंट कव्हर करतो याच्यामध्ये. आता सर्व्हिस लेवल मॅनेजमेंट म्हणजे काय असते मी तुम्हाला ते सांगतो. आता सर्व्हिस लेवल मॅनेजमेंट म्हणजे काय असतं तुम्ही सांगतो बघा. सर्व्हिस लेवल चार सब कन्सेप्ट आपण म्हणू शकतो किंवा सब पॉईंट्स आहेत ज्याच्या रिलेटेड सर्व्हिस लेवल मॅनेजमेंट ही कन्सेप्ट आहे. आता पहिला सब पॉईंट आहे तो म्हणजे सर्व्हिस लेवल अग्रीमेंट. ओके सर्व्हिस लेवल मॅनेजमेंट म्हणजे या ज्या चार गोष्टी आहेत, पहिली SLA, दुसरी आहे SLR, तिसरी आहे SLAM आणि चौथी आहे SIP. या ज्या चार कन्सेप्ट आहे ह्या बेस आहे सर्व्हिस लेवल मॅनेजमेंटचा. ओके सर्व्हिस लेवल मॅनेजमेंट म्हणजे काय? तुमची सर्व्हिस चालवण्यासाठी वेगळ्या वेगळ्या लेवलला केलेलं जाणारा मॅनेजमेंट, इट इज सर्व्हिस लेवल मॅनेजमेंट. ते आपण एक शॉर्ट मध्ये आपण समजून घेऊ शकतो. सर्व्हिस लेवल म्हणजे काय असतं? वेगळ्या वेगळ्या लेवलला तुम्ही जे मॅनेजमेंट करता, तुमचं टॉप लेवल असेल, मिडल लेवल असेल, कुठल्याही लेवलला जेव्हा तुम्ही मॅनेजमेंट करता सर्व्हिसला चालवण्यासाठी किंवा सर्व्हिस इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, तेच तुमचं सर्व्हिस लेवल मॅनेजमेंट असतं, त्याला SLM म्हणतो. ओके पहिला सब पॉईंट होतो म्हणजे सर्व्हिस लेवल अग्रीमेंट्स. तर सर्व्हिस लेवल अग्रीमेंट्स म्हणजे काय असं तुम्हाला सांगतो. सर्व्हिस लेवल अग्रीमेंट असे अग्रीमेंट असतात जे कस्टमर मध्ये आणि IT सर्व्हिस प्रोव्हायडर मध्ये होतात. ओके सर्व्हिस लेवल अग्रीमेंट कोणामध्ये होतं? तर कस्टमर मध्ये आणि जे कोण IT सर्व्हिस प्रोव्हायडर असतात तर त्याच्यामध्ये सर्व्हिस लेवल अग्रीमेंट्स होतात. सेकंड आहे सर्व्हिस लेवल रिक्वायरमेंट. आता या सर्व्हिस लेवल रिक्वायरमेंट काय असतात? की तुम हे कोणाच्या रिलेटेड आहे? तर वेगळ्या वेगळ्या लेवलला तुम्हाला काय असतात? वेगळ्या वेगळ्या रिक्वायरमेंट असतात. आता सर्व्हिस जेव्हा तुम्ही एखादी प्रोव्हाइड करता त्यावेळेस काय एक सिंगल फेज मध्ये तुम्ही थोडी सर्व्हिस प्रोव्हाइड करता नसतं, तुम्ही वेगळ्या वेगळ्या लेवलला किंवा वेगळ्या वेगळ्या टाईपच्या कस्टमरला तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड असतात. मग त्या कस्टमरच्या नीड्स कशा असतात? वेगळ्या वेगळ्या असतात. मग त्याच्याप्रमाणेच तुमची जी सर्व्हिस आहे त्याच्या पण नीड्स कशा असतील? वेगळ्या वेगळ्या असतील. जर कस्टमर वेगळ्या वेगळ्या टाईपचे असतील तर तुमच्या नीड्स पण सर्व्हिससाठी लागणार त्या पण वेगळ्या वेगळ्या टाईपच्या असतील. मग त्या फुलफिल करणं म्हणजेच काय? सर्व्हिस लेवल रिक्वायरमेंट्स असतात, काय त्या ओळखणं. ओके थर्ड पॉईंट तो म्हणजे SLA मॉनिटरिंग चार्ट. म्हणजे काय? SLAM सर्व्हिस लेवल अग्रीमेंट मॉनिटरिंग चार्ट. म्हणजे काय असतं मॉनिटरिंग चार्ट? म्हणजे मोस्टली काय असतं? जो परफॉर्मन्स बेस्ड, जो परफॉर्मन्सला तुमच्या मॉनिटर केलं जातं आणि त्याच्यानुसार एक ड्रॉइंग केलं जातं किंवा एक डिझाईन बनवलं जातं त्याला सर्व्हिस लेवल मॉनिटरिंग चार्ट किंवा सर्व्हिस लेवल अग्रीमेंट मॉनिटरिंग चार्ट असं पण आपण म्हणू शकतो. ओके फोर्थ पॉईंट आहे आपला सर्व्हिस इम्प्रूव्हमेंट प्लॅन. म्हणजेच काय? SIP. SIP म्हणजे काय असतं? तर मोस्टली युजरच्या रिलेटेड जे इश्यूज असतात किंवा सिस्टमच्या रिलेटेड जर टेस्टिंगच्या रिलेटेड कुठला इश्यू असेल किंवा डॉक्युमेंटच्या डॉक्युमेंटेशन जे काय असतं त्याच्या रिलेटेड जर काही वेगळे वेगळे इश्यूज असतील तर ते इश्यूज सॉल्व्ह केले जातात SIP मध्ये. ओके परत सांगतो सर्व्हिस लेवल मॅनेजमेंट मध्ये काय काय असतं. सर्व्हिस लेवल मॅनेजमेंट म्हणजे काय? तुमच्या सर्व्हिसला चालवण्यासाठी वेगळ्या वेगळ्या लेवलला केले जाणारं मॅनेजमेंट म्हणजे सर्व्हिस लेवल मॅनेजमेंट असतं. त्याच्यामध्ये चार सब पॉईंट येतात. पहिला म्हणजे SLA. SLA म्हणजे काय असतं? सर्व्हिस लेवल अग्रीमेंट. हे अग्रीमेंट म्हणजे याच्यामध्ये काय होतं?
ही सर्विस चालवण्यासाठी तुमच्यामध्ये आय टी सर्व्हिस जो प्रोव्हायडर असतो त्याच्यामध्ये अनेक कस्टमर मध्ये काय केले जातात, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अग्रीमेंट्स केले जातात. हे तर सर्व्हिस लेवल अग्रीमेंट्स मध्ये. सेकंड आहे तुमचं सर्व्हिस लेवल रिक्वायरमेंट. रिक्वायरमेंट मध्ये काय, कस्टमर वेगळ्या वेगळ्या टाईपचे असतात. ज्यावेळेस तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करता त्यावेळेस तर त्या वेगळ्या वेगळ्या कस्टमर्सच्या ज्या नीड्स असतात त्या फुलफिल करायच्या असतील तर तुमच्या सर्व्हिसला पण वेगळ्या वेगळ्या टाईपच्या रिक्वायरमेंट असतात. मग त्या वेगळ्या रिक्वायरमेंट असतात ते ओळखणं म्हणजे काय सर्व्हिस लेवल रिक्वायरमेंट्स असतात. थर्ड असं तुमचं एस एल ए मॉनिटरिंग चार्ट म्हणजे काय, सर्व्हिस लेवल अग्रीमेंट मॉनिटरिंग चार्ट म्हणजे काय असतं, तुम्ही ज्या तुमची जी सर्व्हिस आहे तिचा जो परफॉर्मन्स आहे त्याला मॉनिटर करता आणि तो परफॉर्मन्स जो काय असतो तो ड्रॉ करता किंवा डिझाईन करता किंवा त्याचा चार्ट बनवता, त्यालाच आपण काय म्हणतो सर्व्हिस मॉनिटरिंग चार्ट. सर्व्हिस इम्प्रूव्हमेंट प्लॅन म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये काय केलं जातं, मोस्ट फोकस असतो तो वेगळ्या वेगळ्या टाईपच्या इश्यूज च्या रिलेटेड इश्यूजवर असतो. मग तो युजरच्या रिलेटेड असतील किंवा टेस्टिंगच्या रिलेटेड असेल, ट्रेनिंगच्या रिलेटेड असतील किंवा वेगळ्या वेगळ्या सिस्टमच्या रिलेटेड असेल किंवा डॉक्युमेंटेशनच्या रिलेटेड असेल. ओके, समजलं काय असतं सर्व्हिस लेवल मॅनेजमेंट मध्ये. आता आपला यातला सर्वात लास्टचा पॉईंट आहे तो म्हणजे अवेलेबिलिटी मॅनेजमेंट. ओके, आता अवेलेबिलिटी मॅनेजमेंट मध्ये एक इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारला जातो. तो इम्पॉर्टंट क्वेश्चन काय तुम्हाला सांगतो की अस्पेक्ट ऑफ अवेलेबिलिटी मॅनेजमेंट. ओके, आता अस्पेक्ट काय असतात अवेलेबिलिटी मॅनेजमेंटचे, अस्पेक्ट कोणते कोणते तुम्हाला. सर्वात पहिला अस्पेक्ट आहे तो म्हणजे रिलायबिलिटी. ओके, आता रिलायबिलिटी म्हणजे काय असतं, रिलायबिलिटी म्हणजे तुम्हाला काय असतं माहिती आहे, रिलायबिलिटी म्हणजे काय असतं की एखादी गोष्ट असेल किंवा एखादं सर्व्हिस असेल किंवा एखादं कॉन्फिगरेशन असेल, एखादा कंपोनंट असेल, तर तो ज्यावेळेस परफॉर्म करतो त्यावेळेस काय असतं त्याचं एक परफॉर्मन्ससाठी एक टाइम ड्युरेशन ठरलेलं असतं. किंवा आपण एखादा मोबाईल घेतला तर हा मोबाईल एक वर्ष दोन वर्ष त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो बेटर राहू शकतो. ओके, असं असतं. त्याच्यामुळे काय असतं सर्व्हिस रिलायबिलिटीची तुम्हाला एक डेफिनेशन सांगतो. रिलायबिलिटी इज अ मेजर of how long a service component configuration item can perform its agreed function without interruption. ओके सर, मी केलं चालू रेकॉर्डिंग. नुपूर, तुम्हाला कोणत्या याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर पटापट विचारत जा, मी हा लास्ट पॉईंट फक्त कव्हर करतो. ओके, तुम्हाला सेकंड टॉपिक मध्ये किंवा पहिल्या टॉपिक मध्ये कोणताही प्रॉब्लेम असेल तुम्ही विचारा, फक्त हा टॉपिक कव्हर करू देत मला. आपला नेक्स्ट पॉईंट आहे अवेलेबिलिटी मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये काय असतं, वेगळ्या वेगळ्या टाईपचे अस्पेक्ट आहेत. त्याच्यामध्ये चार अस्पेक्ट आहेत ज्याच्या रिलेटेड अवेलेबिलिटी मॅनेजमेंट केलं जातं. पहिलं आहे रिलायबिलिटी. रिलायबिलिटी म्हणजे काय असतं की तुम्हाला एक एक्झाम्पल तू सांगतो, ज्यावेळेस तुम्ही मोबाईल घेऊन विकत घ्यायला जातात त्यावेळेस काय वॉरंटी पिरियड देतात, तो वॉरंटी पिरियड म्हणजे काय असतं, रिलायबिलिटी टाईम असतो. तोपर्यंत तुमचा जो तुमचा प्रोडक्ट आहे तोपर्यंत कुठलाही इंटरप्रेशन शिवाय किंवा एखादा प्रॉब्लेम तोपर्यंत येत नाही. वॉरंटी पिरियड दोन वर्ष असेल, दोन वर्ष त्या मोबाईलला काही होणार नाही किंवा काही प्रॉब्लेम येणार नाही, हा असतो ते रिलायबिलिटी टाईम असतो. हेच असतं रिलायबिलिटी. रिलायबिलिटी म्हणजे काय असतं, तुमचं जे सिस्टम आहे, तुमचा जो कंपोनंट आहे तो कोणत्याही प्रॉब्लेम शिवाय किंवा कोणत्याही इंटरप्शन शिवाय त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो बेटर ठेवेल त्याच्या अग्रीड टाइम पिरियड पर्यंत. ओके, सेकंड आहे मेंटेनेबिलिटी. मेंटेनेबिलिटी म्हणजे काय, तुमचा जो प्रोडक्ट आहे तो किती क्विकली किंवा किती इफेक्टिव्हली ती सर्व्हिस जी काय आहे ती किंवा त्याची रिलेटेड जो कंपोनंट असेल, कॉन्फिग्रेशन असेल, तर ते रिस्टोअर करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे किंवा तो किती इफेक्टिव्हली किती क्विकली रिस्टोअर करतोय त्याची जी सर्व्हिस असेल किंवा कंपोनंट असेल काही असेल, तर मेंटेनेबिलिटी मध्ये काय असं प्रश्न सांगतो तुम्हाला की एखादं जर प्रोडक्ट आहे, एखादं सिस्टम आहे, तर किती ती क्विकली रिस्पॉन्ड करते समोरच्याला आणि किती क्विकली रिस्टोअर्ड होते. ओके, आता रिस्टोरेशन कधी केलं जातं बघा, मेंटेनेबिलिटी मध्ये काय असतं, रिस्टोरेशन असतं. रिस्टोरेशन कधी केलं जातं, ज्यावेळेस तुमच्या सिस्टममध्ये मोठा फेल्युअर होतो. ओके, प्रॉब्लेम जो करतो मोठ्या अमाऊंटमध्ये असतो त्यावेळेस पूर्ण सिस्टमचं रिस्टोरेशन केलं जातं. एखाद्या कंपोनंटचं रिस्टोरेशन, तुम्ही एखाद्या सिस्टममधला जर कंपोनंट चेंज केलात त्याला तुम्ही रिपेअरिंग म्हणता, त्याला तुम्ही म्हणजे चेंज करता, त्यावेळेस तुम्हाला त्याला रिस्टोअर केला असं बोलू शकत नाही तुम्ही त्या सिस्टमला. तुम्ही त्या सिस्टमला रिपेअर केला असं म्हणतो. मेंटेनेबिलिटी मध्ये काय असतं की रिस्टोरेशन जी प्रोसेस असते ती किती क्विकली होते किंवा किती इफेक्टिव्हली होते ते चेक केलं जातं, किंवा ती जी टाइम ड्युरेशन असतं त्याला आपण मेंटेनेबिलिटी म्हणतो. ओके, सेकंड थर्ड पॉईंट आपला सर्व्हिसेबिलिटी. सर्व्हिसेबिलिटी म्हणजे काय असतं की एक ॲबिलिटी असते त्याच्यामध्ये छोटे प्रॉब्लेम्स असतील, एक सिस्टम असते तर सिस्टममध्ये छोटे प्रॉब्लेम जर का असतील तर त्याला आपण रिपेअर करतो आणि तो रिपेअर करण्यासाठी जो टाइम लागतो त्यालाच आपण म्हणतो सर्व्हिसेबिलिटी.
सर्विस टाइम म्हणतो. ओके, लास्ट पॉइंट आहे व्हिच्युअल बिझनेस फंक्शन. व्हिच्युअल बिझनेस फंक्शन म्हणजे काय असतं की व्हिच्युअल बिझनेस फंक्शन मध्ये काय असतं, वेगळ्या वेगळ्या टाइपचे प्रोसेस असतात किंवा वेगळ्या वेगळ्या टाइपचे सर्विस पार्ट्स असतात जे पार्ट्स जे पार्ट्स इम्पॉर्टंट असतात तुमच्या सिस्टममध्ये. आणि त्याच्यामुळेच काय होतो, क्रिटिकल सक्सेस फॅक्टर जो काय असतो तुमचा तो वाढतो किंवा तो इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा इम्प्रूव्ह जे काय तुमचा पार्ट तो तुम्ही प्रोव्हाइड करताय तुमच्या सिस्टमला किंवा प्रोसेसला, तर हे काय करतं, क्रिटिकल सक्सेस फॅक्टर जो काय असतो तो तुमचा पार्ट असतो जो काय बिझनेसमध्ये इम्पॉर्टंट असतो. हे व्हिज्युअल बिझनेस फंक्शन काय करतात, तो पार्ट जो काय असतो तो तुम्ही वाढवण्याचं काम करतात. ओके, त्या पार्टचं जे काय फंक्शनिंग असतं किंवा जे काय तुम्ही रेफरन्स म्हणू शकतो तो वाढवण्याचं काम करतात. ओके, समजा तुम्हाला काय चार्ज झाली पण तुम्हाला याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम असेल तर विचारा. मी तुम्हाला परत पॉईंट सांगतो कोणते कोणते कव्हर केलेत ते. सर्वात फर्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे डिझाईन म्हणजे काय असतं. डिझाईन म्हणजे काय असतं, आर्ट ऑफ मेकिंग प्लॅन्स ऑर ड्रॉइंग्स फॉर समथिंग. तुम्ही कुठल्याही रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्ही प्लॅन किंवा ड्रॉइंग करता त्याला ते डिझाईन म्हणतात. फंडामेंटल्स तुम्हाला सांगितले, फंडामेंटल्स काय काय होते ते. आपण सर्व्हिस डिझाईन ऑर्गनायझेशन मध्ये काय रिक्वायर्ड आहे हे सांगितलं. त्याच्यानंतर बॅलन्स डिझाईन म्हणजे काय असतं हे सांगितलं. सर्व्हिस लेवल मॅनेजमेंट मध्ये वेगळ्या वेगळ्या फेजेस कोणते आहेत, फॉर एक्झाम्पल SLA असेल, SLR असेल, SLAM असेल किंवा SIP असेल, हे म्हणजे काय असं सांगितलं. लास्ट पॉइंट अवेलेबिलिटी मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये अवेलेबिलिटीचे कोणते वेगळे वेगळे आस्पेक्ट आहेत हे आपण सांगितलं. त्याच्यामध्ये कुठलाही डाऊट असेल विचारा, पहिला दुसऱ्या युनिट मध्ये कुठलाही डाऊट असेल तर मला आत्ताच विचारा. कोणा डाऊट्स आहेत अजून? हॅलो, आता अनम्यूट केलं तरी चालेल. हॅलो, ओके ठीक आहे. थँक्यू.